हा, त्यामुळे आता तुम्हाला क्युरिओसिटी आली असेल थोडीशी या एक्सरसाइजने, बरोबर. आता या माशा आत जातात कशा? त्या आत गेल्यावर आता गंमत आहे ना, त्या सिलेक्ट कसं करणार की कुठं मी घालायचं अंड, कसं करणार? त्या ओव्हिपॉझिटरनी करतात माहितीये सगळ्यांना, पण ते पहिल्यांदा शोधलं ज्यांनी, त्यांनी कसं शोधलं असेल? त्याच्यानंतर त्या फिमेल्सची आत भांडणं होतात, ते फिग मध्ये चालू आहे बरं का सगळं, ह्याच्यात सगळं चालू आहे या आत फळात, कि त्या फिमेल्स एकमेकांशी भांडणं करतात का? कारण काही एका फिमेलला समजा एक आवडला स्टॉक की ज्याच्यात अंड घालायचे आणि दुसरीला पण तोच आवडला, तर मग ते भांडणं करतात, मग त्याच्यात ती जी श्रेष्ठ असेल ती त्या स्टॉक मध्ये अंड घालू शकणार, बरोबर. त्यामुळे हे सगळं कुठे चालू आहे? त्या फिग मध्ये चालू आहे, त्या फळात चालू आहे, एवढ्याशा फळात. त्यामुळे क्युरिओसिटी तुम्हाला आलेली आहे. आता तुम्हाला ही सगळी ऑब्झर्वेशन करण्यासाठी काय लागतं? तर फार काही लागत नाही, साहित्य तर काहीच लागत नाही, अॅनिमल बिहेवियरची हीच गंमत आहे. तुम्हाला आता बघा, मी इथनं सांगू शकतो, शेरलॉक होम्स बघता का कोणी किंवा वाचलाय का कोणी? शेरलॉक होम्स कसं सांगतो, एखादा माणूस आला की त्याच्या सगळ्या हालचालींवरनं सांगतो की तू आत्ता धावत पळत आलेला आहेस, तू आता या लोकल ट्रेननी आलेला आहेस वगैरे वगैरे, असं सगळं सांगतो की नाही. तसं मी आत्ता तुमच्याकडे बघून सांगू शकतो की काही लोकांना कंटाळा आलाय, काही लोक अजून त्या वासकडेच बघतायत. हे कसं कळलं मला सगळं? तुम्ही काहीतरी हालचाली करताय की नाही, म्हणजे तुम्ही काहीतरी बिहेवियर दाखवताय, ते बिहेवियर मी बघतोय आणि त्या बिहेवियरवरनं मी काहीतरी कन्क्लुजन्स काढतोय, बरोबर. त्यामुळे बिहेवियर जोपर्यंत दिसण्यासारखी बिहेवियर असतात तोपर्यंत तुम्हाला साहित्याची गरज नसते. त्यामुळे तुम्ही कोणाचाही बिहेवियर बघू शकता आणि त्याचा अभ्यास करू शकता. म्हणजे तुम्हाला काय लागतं? एक पेन पेन्सिल लागतं, एक घड्याळ लागतं. हा, सगळी निरीक्षण जास्तीत जास्त घड्याळांनी करता येतात अॅनिमल बिहेवियरची. म्हणजे काय? हा, तू नेहमी जांभया देतोस तेव्हा तू किती वेळ जांभया देतोस माहितीये तुला? नाही माहिती. हा, म्हणजे जांभया देण्यामध्ये, हा तू दिली नाही आता, मी सांगतो, जांभया देण्यामध्ये फरक असू शकतो, बरोबर. हा, मग जांभया देण्यामध्ये का फरक असेल? इतका साधा प्रश्न आहे. फरक असेल तर का असेल? हा कशावरनं फरक कळेल मला? घड्याळावरनं. हा, म्हणजे खूपशी ऑब्झर्वेशन, जी बिहेवियरल ऑब्झर्वेशन आहेत ती खूपशी घड्याळाच्या साह्याने तुम्हाला मोजता येतात की एखादं बिहेवियर किती वेळ चाललेलं आहे असं मोजतात. म्हणजे ती वास्पला आत जायला किती वेळ लागतो, मग त्या प्रत्येक वास्पला वेगवेगळा वेळ लागतो. एकदा ओपनिंग तयार झालं की दुसऱ्या वास्प लवकर आत जाऊ शकतात, त्यामुळे तुम्हाला एक स्टॉप वॉच लागतं. त्याच्यानंतर तुमच्याकडे कॅमेरा असेल तर खूप छान, कॅमेरा नसेल तर काही फरक पडत नाही. म्हणजे कॅमेरा नाही म्हणून आम्ही ऑब्झर्वेशन केली नाहीत असं काही नाही, त्यामुळे कॅमेरा नसला तरी चालतो पण असला तर छान. आता ज्याचं ऑब्झर्वेशन करायचंय त्याच्यानुसार ते हे बदलतात. लेन्स पाहिजे का, बायनॉक्युलर पाहिजे का, मायक्रोस्कोप पाहिजे का, काय पाहिजे, हे तुम्ही ज्याचं ऑब्झर्वेशन करणार आहात त्याच्यानुसार बदलणार. पक्ष्यांसाठी तुम्ही लेन्स घेऊन जाऊन काही फायदा नाही, तुम्हाला एक बायनॉक्युलरच पाहिजे, बरोबर. आणि ह्या माशांसाठी तुम्ही बायनॉक्युलर घेतलं तर काही अर्थ नाही, तुम्हाला लेन्स किंवा मायक्रोस्कोपच पाहिजे, सिम्पल, बरोबर. त्यामुळे या वस्तू नाहीत म्हणून मी ऑब्झर्वेशन करत नाही असं म्हणण्यात काही पॉईंट नाहीये. ज्याचं ऑब्झर्वेशन करायचंय त्याच्यावर या वस्तू डिपेंडंट आहे. आणि सर्वात शेवटी काय पाहिजे ऑब्झर्वेशन्सला अॅनिमल बिहेवियरच्या? पेशन्स. म्हणजे एखादा असं नाहीये ना की तो सुगरण पक्षी मी गेल्यानंतर मी सांगायचो की तू असा वागरे, तू असा वागरे, असं नाहीये. तो जोपर्यंत म्हणजे काहीतरी ठराविक एक वेळ मला तिथे बसायलाच पाहिजे, मग असं व्हायचं की पाच दिवस काहीच नाही, पाच दिवस काहीच घडलं नाही फार जास्त, पण तरी पेशंटली सहाव्या दिवशी जावं लागतं. तुम्हाला माहित नसतं कारण की सहाव्या दिवशी ते घडेल का नाही घडणार, बरोबर. सो अनप्रेडिक्टेबल असतात बिहेवियर, ही अनप्रेडिक्टेबल असतात. म्हणजे आता उदाहरणार्थ असे काही कुत्री असतात की ज्यांना दरवेळी तुम्ही दरवेळी ती भुंकत नाही तुमच्या अंगावर, पण अचानक मधनच कधीतरी भुंकतात, अशी पण कुत्री असतात. किंवा काही कुत्री असतात की जी नेहमी भुंकतात कोणाच्या तरी अंगावर,
आणि अशी काही कुत्री असतात की कधी भुंकत नाहीत, म्हणजे पाळलेली कुत्री मालकावर कधी भुंकतात का? नाही. म्हणजे पाळलेल्या कुत्र्यांच्या आणि न पाळलेल्या कुत्र्यांच्या रस्त्यावरच्या बिहेवियर मध्ये फरक असतो की नाही, आणि तो आपल्याला दिसण्या इतपत फरक असतो. बरोबर. म्हणजे असे सगळे छोटे छोटे फरक बिहेवियर मधले तुम्ही साध्या स्टॉपवॉचनी बघू शकता. आता मी एक तुम्हाला अजून एक छोटी क्लिप दाखवणार आहे. काय आहे त्या क्लिप मध्ये, तर तुम्हाला जर का असा एक प्रॉब्लेम दिला मी, एक असा सिलेंडर आहे आणि या सिलेंडर मध्ये एक अशी गोष्ट आहे आणि याला एक फुट आहे, याला एक अशी गोष्ट आहे, ही हॉलो आहे आणि ही गोष्ट मला बाहेर काढायची, तर तुम्ही कशी काढाल? काही याला हात नाही लावायचा बरं का, आणि तुम्हाला काही टूल्स वापरता येतील, तर तुम्ही ती कशी कराल? नाही, हात असा हात जाऊच शकत नाही आत, असं आहे ते. तो सिलेंडर कसा आहे, हात जाऊच शकत नाही आत, असा सिलेंडर आहे. तर तुम्ही काय कराल? काहीतरी स्टिक घ्याल आणि त्यांनी उचलता येत आहे का बघा. बरोबर. सेम प्रॉब्लेम एका कावळ्याला दिलेला, तो प्रॉब्लेम त्याने कसा सॉल्व्ह केला ते आपण बघूया. शास्त्रज्ञ MIT किंवा अशा आपल्याकडे सुद्धा आयसर वगैरे अशा संस्थांमध्ये अशा याच्यावर काम चालू असतं बरं का, असे प्रॉब्लेम्स देतात लोक कावळ्यांना वगैरे. कावळा हुशार समजला गेलेला पक्षी आहे खूप. ती गोष्ट माहिती आहे ना, ती लहानपणापासून आपण ऐकतो, खडे पेबल्स वाली. बघा बरं का, आता त्याला सरळ काठी आहे, त्याला काढता येत नाहीये पटकन, त्याला एक हुक आहे असं, त्याची वस्तू दिली आहे त्याला ते काढायला, त्याला काही काढता येईना. बऱ्याच वेळ ट्राय करतो, मग आता त्यांनी काय केलं बघा. एक हुक तयार केलं, एक आकडा तयार केला. आता हे ऑब्झर्वेशन तुम्हाला असं आर्टिफिशियली केलं ना यांनी. आता या शास्त्रज्ञांनी काय केलं, त्या कावळ्याला एक टास्क द्यायचं म्हणून टास्क दिलं. असं काही नाही. आता तुम्ही जर का बाहेर पडलात तर तुम्हाला असं दिसेल की काही काव, तुम्हाला माहिती आहे ना कावळे जनरली एकदा एखादा कावळा ओरडायला लागला की खूप कावळे जमा होतात. बरोबर. असं बिहेवियर कावळा दाखवतो. बरोबर. आता असं बिहेवियर काय सगळे पक्षी दाखवतात का? नाही. साळुंकी ओरडायला लागली तर काय खूप साळुंक्या येतात का जवळ? नाही. कॉमन मैना साळुंकी मैना नाहीये. मग कावळाच असं बिहेवियर का दाखवतो, असा साधा प्रश्न समजा मी विचारला, तर त्याचं उत्तर एवढं साधं नाहीये. म्हणजे उत्तर सापडवावं लागेल, असं तुम्हाला पुस्तकात मिळणार नाही कुठे उत्तर, त्याचं रेडीमेड उत्तर नाही मिळत अशा प्रश्नांची. की कावळा ओरडायला लागला की खूप कावळे कधी जमा होतात याचं तुम्हाला मग निरीक्षण घ्यावी लागतील, खूप दिवस घ्यावी लागतील, मग वेगवेगळ्या वेळेला घ्यावी लागतील. म्हणजे काय, तर सकाळी कावळा ओरडला त्याच त्याच एरियामध्ये तर किती कावळे येतात, तो कावळा कसा ओरडतोय याच्यावरनं किती कावळे येतात, त्याच्यानंतर तो ठराविक कावळे आले की वेगळा आवाज काढतो का, असा सगळ्याचा अभ्यास करून झाला की तुम्हाला थोडस काहीतरी कळायला लागेल की कावळ्या असा असा ओरडला की साधारण एक 10 पेक्षा जास्त कावळे दरवेळेला संध्याकाळी 4 ते 4:30 मध्ये येतात. असं तुम्हाला जेव्हा इथपर्यंत तुम्ही याल तेव्हा तुम्हाला असा प्रश्न विचारता येईल की 4 ते 4:30 या वेळातच 10 पेक्षा जास्त कावळे असंच ओरडल्यावर काय येतात. त्यामुळे का हा प्रश्न कधी संपत नाही, पण इतके सोप्या सोप्या तुम्ही
खूप सोपे असतात बरं का, एक्सपेरिमेंट्स करणं खूप सोपे असतात. आता तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, एक उदाहरण घेऊयात आपण. मागच्या वर्षी इथल्या शाळेतल्या एका गटाने एक प्रोजेक्ट केला होता. आपल्याला जसं मी सांगितलं कलर चॉईस असतो, तसा त्यांनी काय प्रश्न विचारला, तुम्हाला माहितीये दिव्याकडे रात्री खूप किडे येतात, पाहिलंय ना कधी? पी व्ही जोशी सरांनी पण आपल्याला दाखवलं होतं वेगवेगळ्या दिव्यांकडे वेगवेगळ्या प्रकारचे किडे येऊ शकतात. तर त्यांनी काय केलं, त्यांनी असा प्रश्न विचारला, बर मला निळा रंग आवडतो तसा किड्यांना सुद्धा ठराविक रंग आवडतो का, असा त्यांनी मला प्रश्न विचारला. मी त्यांना म्हटलं मला नाही माहित, मला कसं कळणार आता की नागतोड्याला कुठला रंग आवडतो आणि असा आहे का खरंच. म्हणून मग त्यांनी ठरवलं की आम्ही वर्षभर याचं काम करू. मग त्यांनी काय केलं, तर ठराविक वेळेला एकाच्या घरात ते एक दिवा लावायचे आणि त्याच्या मागे कापड लावायचे. त्या दिव्याकडे जे किडे आकर्षित होतात ते त्या कापडावर जाऊन बसतात. याला लाईट ट्रॅप म्हणतात. असा लाईट ट्रॅप ते लावून ठेवायचे. मग त्यांनी काय केलं, त्यांनी पहिल्यांदा कापडांमध्ये चॉईस दिला किड्यांना. काय केलं, पांढरं कापड घेतलं, लाल कापड घेतलं, हिरवं कापड घेतलं. मग त्याच वेळेला ते काय करायचे की कुठले किडे, चार किडे त्यांनी ठरवले होते की या चार किड्यांचंच आम्ही निरीक्षण करणार. ते किडे किती आले याच्यावरनं ते ठरवायचे की चॉईस आहे का नाही, किती किडे आले, म्हणजे 5 आले का 10 आले का 15 आले का 20 आले असं. आणि मग त्यांनी बऱ्याच काळ ऑब्झर्वेशन्स केली तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की गिव्हन अ चॉईस, आता आपल्याला माहित नाही की हा निष्कर्ष किती खरा आहे ते, म्हणजे किती एस्टेबल आहे पुढे जाऊन ते, पण त्यांना काय लक्षात आलं की जेव्हा मी पांढरा हिरवा असा ऑप्शन देतो तेव्हा नागतोड्या एक 5-6 वेळेला असा ऑप्शन दिल्यावर दोन्हीकडे जाऊन बसतो, म्हणजे पांढरा कधी पांढऱ्यावर बसेल कधी हिरव्यावर बसेल बरोबर. पण गिव्हन अ चॉईस इन रेड, त्यांना असं सापडलं की त्यांनी एक साधारण 5 महिने केलं काम, त्यांना असं सापडलं की 5 महिन्यात एकदा सुद्धा जेव्हा चॉईस दिला तेव्हा नागतोडा लालवर बसला नाही, एकदा सुद्धा नाही. आता याचं कारण माहित नाही, हे असंच बाय चान्स आलंय का, बाय चान्स आलेलं असू शकतं, पण हे कोणालाच नव्हतं माहिती आधी की असं होऊ शकतं. सोपा एक्सपेरिमेंट आहे की नाही खूप. तसाच अजून एक, अजून तुम्ही काय करू शकता एक्सपेरिमेंट, खूप सोपे सोपे प्रोजेक्ट्स करता येतात या विषयामध्ये. एक काय करता येईल, चिलटं पाहिलीत सगळ्यांनी, फ्रूट फ्लाईज, त्या फ्रूट फ्लाईज ती चिलटं वेगवेगळ्या भाज्यांवर फळांवर बसतात. तर काय करायचं, एक केळं घ्यायचं, ते केळं सोलायचं किंवा तसंच कसंही घ्या आणि ते घरात कुठेतरी ठेवून द्यायचं. आणि त्याच्या शेजारी तुम्ही एक साधारण थोडं अंतर सोडून, इथे इथे असेल ते तर साधारण एवढं अंतर सोडून बसायचं आणि काय बघायचं, तर नेहमीप्रमाणे एक स्टॉपवॉच घेऊन बसायचं आणि ती चिलटं किती वेळानंतर पहिलं चिलट येतं असं बघायचं. म्हणजे किती वेळानंतर त्या चिलटांना, आता आपल्याला माहित नाही ना की चिलटं कुठे असतील आजूबाजूला, ती जवळ असू शकतात किंवा लांबही असू शकतात कुठेतरी बरोबर. तर असा काही ठराविक पॅटर्न असतो का, ती चिलटं बर ती चिलटं एकत्र येतात काही, एकटे येतात म्हणजे एक पहिलं आलं मग दुसरं आलं मग तिसरं आलं असं करतात का, पहिलं आलं मग एकदम 5 आली, 5 येऊन बसली, मग एकदम 15 येऊन बसली, असं होतं का, कसं होतं आता माहित नाही आहे कोणाला. त्याच्यानंतर तुम्ही असं करू शकता की केळं सोललं, साल काढून ठेवलं, नुसतं केळं ठेवलं, मग नुसतं साल ठेवलं, मग सालासकटचं केळं ठेवलं, त्याच्यानंतर काय केलं, मग अजून काय करता येईल की केळ्याबरोबर पेरू ठेवला, शेजारी ठेवायचे, त्यांना चॉईस द्यायचा दोन्हीचा, पेरू ठेवला केळं ठेवलं. आता बघायचं की जी चिलटं येत आहेत ती जास्त चिलटं कशावर बसत आहेत, पेरूवर बसत आहेत का केळ्यावर बसत आहेत, तुम्हाला काय माहिती, करून बघायला लागतील एक्सपेरिमेंट. असे खूप प्रयोग तुम्हाला करता येतात आणि याच्यासाठी काय लागतं, काही लागत नाही, एक स्टॉपवॉच लागतं आणि खूप वेळ.
आणि तो सुद्धा शाळा सोडून करता येतं हा घरी. साधारण काय एक तास ऑब्झर्वेशन घ्यायचं संध्याकाळी सकाळी, बरोबर. त्यामुळे असे खूप छोटे एक्सपेरिमेंट्स आहेत की जे तुम्ही स्वतः डिझाईन करू शकता आणि स्वतः ऑब्झर्वेशन घेऊ शकता. त्यामुळे तुम्हाला बेसिक ऑब्झर्वेशन घेण्यासाठी जंगल किंवा फॉरेस्ट किंवा काय नॅशनल पार्क्स मध्ये जाण्याची गरज नाही. कुठलेही तुम्हाला ऑब्झर्वेशन घ्यायचंय म्हणून इथे जाण्याची काही गरज नाही. तुम्हाला आसपासच्या खूप गोष्टींचं ऑब्झर्वेशन घेता येतं. माझा एक मित्र आहे, तो कशावर काम करतोय माहितीये, की जी कुत्री असतात ना आपल्या रस्त्यावर फिरणारी, तर त्यांनी काय केलंय, तो जिथे ती नेहमी येतात कुत्री अशा ठिकाणी तो त्यांना खायला देतो आणि खायला सुद्धा असं साधं देत नाही, तो असं पॅक वगैरे करून देतो त्यांना, एका बॉक्स मध्ये पॅक करून त्यांना देतो. आणि तो दरवेळी असं बघतो की वेगवेगळी कुत्री किती वेळ घेतात तो बॉक्स फोडायला. आणि त्यांच्यात काही इनोव्हेशन असतं का, म्हणजे आपल्यात कसे शास्त्रज्ञ सगळ्यांनाच शोध लागतात का, आपल्यापैकी सगळ्यांना शोध नाही लागत, काहीच लोकांना शोध लागतात की नाही. मग तसं कुत्र्यांमध्ये पण असतं का की कोणीतरी एकदम वेगळीच प्रोसेस करतं आणि एकदम कमी वेळात ते उघडलं जातं, असं काही होतं का वगैरे, असा तो एक जण काम करतो. त्यामुळे तुम्हाला काम करण्यासाठी कुठेही जायची गरज नाही जंगलात वगैरे बिहेवियरचं. शेजारी तुम्ही कुठल्याही गोष्टींवर बिहेवियरचं काम करू शकता. त्याच्यानंतर रेकॉर्डिंग सिम्पल डे टू डे ऑब्झर्वेशन. त्यामुळे अनएंडिंग आहेत विषय, तुम्ही कितीही काम करू शकता. आता मी तुम्हाला एक सुगरण चोरी कशी करते ते दाखवतो. चक्क चोरी करतो बरं का, तुम्हाला दिसेल. बर, मला एक असं सांगायचं आहे की बेसिक माझ्या प्रोजेक्टमध्ये मी अशी परवानगी नाही मिळवू शकलो की त्या सुगरणींना मी टॅग करीन. म्हणजे काय, तर वेगळी एक मेल एक हा मेल ए हा मेल एच आहे हे कसं कळेल तुम्हाला, जेव्हा तुम्ही त्याला काहीतरी टॅग द्याल, बरोबर. दुसरा मेल दुसरा आहे हे कसं कळेल तुम्हाला, जेव्हा तुम्ही दुसरा टॅग द्याल. मग एकाला लाल लावायचं एकाला पिवळं लावायचं म्हणजे कळतं की दरवेळी तोच येतोय का दुसरा येतोय. तसं मी नाही करू शकलो, पण त्यांचं घरट्यांवरनं तुम्हाला हे ओळखता येतं की कुठले मेल्स कुठल्या घरट्याचा मालक आहे हे त्यांच्या बिहेवियरवरनं ओळखता येत. तर आता हा जो मेल आहे हा ते मेल एक मेल दोन एक पेक्षा जास्त घरट पण एका वेळी बांधतं बरं का, म्हणजे एकाच वेळी दोन घरटी बांधतं काही मेल्स. तर आता हा जो मेल आहे ना खालचा त्याचीही दोन घरटी आहेत, ही दोन हे एका वेगळ्याच आहे आणि ते मागचं एका वेगळ्याच आहे. आता बघू आता तुम्ही या मेलकडे नीट लक्ष द्या बरं का, हा मेल खालचा या पक्षाकडे नीट लक्ष द्या. आता हा पक्षी आहे की नाही, हा तो गेल्यावर बघायचं काय होतं, हा गेल्यावर आता बघायचं बरं का नीट सगळ्यांनी. इकडे तिकडे बघतो कोणी आहे का, नाही. आता काड्या काढतो. आणि त्याच्या घरट्यात येऊन लावतो. दिसली चोरी.
म्हणजे हा इथे जो मेल होता तो जायची तो वाट बघत होता, परत बघू आपण एकदा तो जायची तो वाट कशी बघत होता ते। आता सगळे एकत्र बघा, हा आहे अजून, हा याला जर हा जर पकडला गेला असता ना त्याच्याकडनं, म्हणजे असं होतं कधी कधी की हा जो नर आहे तो जातो पण ह्याचा टायमिंग चुकत थोडं, हा तो गेल्या गेल्या तो चोरी करायचा प्रयत्न करतो, मग तो जाता जाता त्याला बघतो आणि पकडला जातो, हा मग हा परत येतो असा फिरून आणि याला घरट्यावर मारामारी करतो। आता हे सगळं कधी कसं कळेल ना, सुगरणी चोऱ्या करतात हे कसं कधी कळेल, जेव्हा कुणीतरी सुगरणींपाशी त्यांच्या कॉलनीपाशी बसून निरीक्षण करेल तेव्हा कळेल की सुगरणी चोरी। असं एकदम नाही कळणार की हा पक्षी चोऱ्या करतो का नाही करत, हा पक्षी कसा वागतो किंवा हा प्राणी कसा वागतो, ती माशी कशी जाते, बरोबर। त्यामुळे तुम्हाला काही ठराविक वेळ नुसतं निरीक्षण करावं लागतं, त्या निरीक्षणातनं प्रश्न तुम्हालाच पडतील, म्हणजे साध्या साध्या निरीक्षणांना प्रश्न विचारायचे, का आणि कसं, असे दोन प्रश्न विचारायचे की असं का झालं आणि असंच का झालं, पहिलं असंच का झालेला महत्व आहे, अजून का काही नाही झालं, म्हणजे एक चिल्लट आलं, हा पाच का नाही आली एकत्र, बर साला सकट असलेल्या केळ्यावर जास्त चिलट आली आणि नुसत्या सालावर कमी आली, मग असं का झालं, किंवा नुसत्या सालावर जास्त आली साल प्लस केळ्यावर कमी आली असं का झालं, कारण असं असू शकतं की सालातनं काहीतरी असं निघतात केमिकल्स की ते लवकर पोचतात त्या आतल्या फळापेक्षा त्या चिलटांपर्यंत आणि म्हणून ती चिलट लवकर येतात, असं काही आहे का, हे कळण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा असे प्रयोग करावे लागतील, असं निरीक्षण घ्यावं लागेल, बरोबर। त्यामुळे ॲनिमल बिहेवियर किंवा कुठलंही बिहेवियर बघण्यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही, हे मला सांगायचंय। तुम्ही आजूबाजूला बघा, तुम्हाला आपोआप खूप बिहेवियर दिसतात आणि त्या बिहेवियर्सना प्रश्न विचारा की असंच का होतं, दुसरं का नाही होत आणि असं कसं होतं, असे दोन वाय आणि हाऊ असे प्रश्न विचारायचे। तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर विचारा। सर, मी एका पुस्तकात वाचलंय की एक पक्षी शास्त्रज्ञांनी प्रयोग केला होता की एका अंड्यात एका पक्षीला जन्म अंड होत, ते पक्षी उत्तर म्हणजे उत्तर गोलार्धात राहत असतात, तर मग त्याला ऑस्ट्रेलियात नेऊन तिथं अंड बोवून त्याला जन्म दिला, तर मग काही ठिकाणी असं सोडून दिलं, त्याला रेडिओ कलर केली होती, तर असं लक्षात आलं की त्याला काहीतरी त्याच्यासारखेच काही पक्षी भेटले पण ते खालच्या गोलार्धात राहणार होते, मग तो त्यांच्यापर्यंत फिरू लागला आणि मग शेवटी तो मरून गेला, तर असं कसं होतं, म्हणजे त्याला कळलं नाही का की उत्तर ध्रुवात जायचंय आपल्याला उत्तर गोलार्धात। काही जे बिहेवियर असतात ती इन्स्टिंक्टिव्ह असतात, म्हणजे काय तर जन्मतः ते असतं त्या प्राण्यामध्ये काही बिहेवियरच्या बाबतीत, म्हणजे मायग्रेशनवर लोक अभ्यास करतात ना, तर मायग्रेशन बद्दल लोक असं म्हणतात की हे जन्मतःच येतं, म्हणजे इन्स्टिंक्टिव्ह असतं ते, म्हणजे आई वडिलांकडनं मुलांमध्ये येतं। काही बिहेवियर असतात ती लर्न्ड असतात, म्हणजे शिकता येतात। तर आता हे जे बिहेवियर आहे ते माहित नाही मला तू कशाबद्दल बोलतोयस, ते मला एकदा वाचावं लागेल, पण ते लर्न्ड आहे का इन्स्टिंक्टिव्ह आहे याच्या हे बघून उत्तर देता येतं, म्हणजे लर्न्ड असेल, म्हणजे उदाहरणार्थ आता तो कावळ्याने जे हुक केलं की नाही तयार, ते लर्न्ड आहे, सगळ्या कावळ्यांना काय इन्स्टिंक्टिव्हली हुक करता येईल का,
म्हणजे ज्या नाही करता येणार, तर त्या कावळ्यांनी ते शिकलंय त्याच्या आयुष्यामध्ये. आणि म्हणून असा असे काहीच कावळे म्हणजे सगळ्यांनाही हे सुचेल असं काही नाही, म्हणजे सगळे शिकू शकतात असंही काही नाही. त्यामुळे काही बिहेवियर्स ही शिकता येतात, म्हणजे शिकून आत्मसात करता येतात, आणि काही करता येत नाही, ती इन्स्टिंक्टिव्ह असतात. बर, आणि एक सांगायचं राहिलं माझं बरं का, तुम्ही जे नॅशनल ज्योग्राफिक आणि डिस्कवरीवर बघता बरोबर हे सगळं, त्यामुळे मी त्याच्या डिटेल्स मध्ये गेलो नाही बरं का, की कुठले बिहेवियर, मग असे बिहेवियर असतात बरं का की कलेक्टिव्ह असतात. म्हणजे काय, तर तुम्ही कधी माशांना पोहताना पाहिलंय एकत्र, पाहिलं असेल डिस्कवरी नॅट जिओ वगैरे, ते असे माशांच्या असे खूप मासे एकत्र पोहतात आणि असं वाटतं की जणू काही एकच प्राणी आहे आणि तो असा फिरतोय पाण्यात मोठ्या माशासारखं. बरोबर, तिथे कलेक्टिव्ह ऍक्शन होत असते. म्हणजे काय, तर तिथल्या त्या गटातल्या प्रत्येक मासा तसाच हालचाल करत असतो दुसऱ्यासारखी, आणि म्हणून ते सगळं असं वाटतं की तो एकच एकच आहे कुठलं तरी. असे पक्षी पण दाखवतात थव्यांमध्ये. आपल्याकडे इथे माळीनगर आहे ना पंढरपूरच्या इथे, तर तिथे दरवर्षी रोजी पास्टर्स नावाचे पक्षी येतात, रोजी पास्टर्स, तर ते मायग्रेटर येत, ते पक्षी येतात आणि ते असा डिस्प्ले करतात. कसा, असं वाटतं की ढग आहे, ढग फिरतोय आकाशात, काळा काळा ढग. असे असे लाखो रोजी पास्टर्स एकत्र येतात आणि ते असे गिरट्या घालतात आकाशामध्ये, आणि ते गिरट्या घालताना असं वाटतं की एक ढग असा असा हलतोय. म्हणजे सगळ्यांचं इतकं सिंक्रोनस होतं की त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल पक्षी कशाला, गणेशोत्सवामध्ये गर्दी असते रस्त्यावर बरोबर, खूप गर्दी असते, दगडूशेठच्या इथे खूप गर्दी असते बरोबर. त्या गर्दीत मध्ये जर कोणी माणूस उभा राहिला तर काय होईल, गर्दी बरोबर जाईल ना. त्याला जर का मरायचं नसेल तर तो काय करेल, असा उभा राहील आणि गर्दी बरोबर ढकलला जाईल की नाही पुढे पुढे. तसंच होतं तिथे, कोणी जर का बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तर त्याला बाहेरच नाही पडतायत त्या माशाला त्या पक्षाला मधल्या, आणि त्याला त्या ग्रुप सारखंच करतात. त्यामुळे आपल्याकडे आपली जी निरीक्षणं आहेत ना, म्हणजे माणूस जसा वागतो तसेच प्राणी वागतात, हे जेव्हा आपण एकदा डोक्यात पक्क करतो तेव्हा आपल्याला खूप निरीक्षणं एकदम दिसायला लागतात पटापट. म्हणजे आता तसंच एक आहे की या गर्दी, ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी लोकांनी काय शोधून काढलं, बॅरिकेड्स, माहिती ना, बॅरिकेड्स टाकतात मध्ये. बॅरिकेड्स का टाकतात मध्ये, गर्दीचा फ्लो बदलण्यासाठी. म्हणजे अशी अख्खी गर्दी एकत्र येते, मध्ये बॅरिकेड टाकला की फ्लो बदलतो गर्दीचा, डिवाइड होते गर्दी आणि फ्लो मध्ये जाते एका. तर हे कसं शोधून काढलंय माहितीये का शास्त्रज्ञांनी, बॅरिकेडचं तत्व कसं शोधलं, खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्ही जर का ते वाळूचं घड्याळ असतं बघा, किंवा एक नरसाळ घ्या, त्या नरसाळ्यामध्ये पनेल, त्याच्यामध्ये असे खूप खूप गहू एकत्र टाका किंवा तांदूळ खूप एकत्र टाका, की काय होतं, पहिल्यांदा खूप तांदूळ येतात एक खाली, पण नंतर ब्लॉक होतं, खूप तांदूळ घसरत नाहीत मग नंतर बरोबर. मग काय करतो आपण, एक काहीतरी उभी काडी घेतो आणि ती अशी 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 करतो की सगळे तांदूळ खाली जातात. तर ह्या एका छोट्याशा आणि सोप्या निरीक्षणावरनं लोकांनी बॅरिकेड्सची आयडिया काढली, की मी काय करतो, बॅरिकेड्स म्हणजे ती जी उभी कांडी असते ना जी अशी फिरवतो, ती म्हणजे बॅरिकेड असतं एक, कळलं की. त्यामुळे असं सोपं असतं. विचार, आता तुम्ही सांगितलं सुगरण हे फक्त नार असले झाडांवर आणि नारळावर पण करते ना, तर प्रत्येक पक्षाचे घरटे बांधण्याचं झाड निश्चित असतं का? आता याच्यावर लोक काम करतात की काही पक्षांना काही झाडं आवडतात का ठराविक, आणि ती आवडत असतील तर का आवडतात. म्हणजे आता सुगरण काटेरी झाडांवर पाणथळ जागेत असं घरटं का करत असेल, तर त्याला बरीच कारणं दिली आहेत लोकांनी की का, तर त्याचे जे प्रिडेटर्स असतात म्हणजे काय शिकारी, ते शिकाऱ्यांपासून वाचण्यासाठी
म्हणजे आता उदाहरणार्थ साप सरळ काटे नसलेल्या झाडांवर पटकन चढू शकेल, इकडे तिकडे जाऊ शकेल, पण त्याला मध्ये काटे आहेत तर त्याला तेवढी पटकन मोशन करता येईल का? नाही करता येणार, काट्यांचा अडथळा होईल, बरोबर, त्यांनी त्याला इंजुरी होऊ शकते. तर अशा वेगवेगळ्या कारणांमुळे काही पक्षी ठराविक झाडं निवडतात आणि काही ठराविक म्हणजे काही पक्ष्यांमध्ये असा अभ्यास झालाय की ठराविक झाडं निवडतात किंवा ठराविक जागां प्रिफर करतात जास्त. आणि काही पक्ष्यांमध्ये अजून व्हायचं आहे, म्हणजे आता उदाहरण आता कबूतर, कबूतर काही ठराविक जागेत घरटं करत का? नाही. कबूतर कुंड्यांमध्ये घरटं करतात आजकाल, म्हणजे जिथे तुम्ही म्हणजे त्यांना आजकाल काढ्याही लागत नाहीत. मी मध्ये दोन कबुतरांची घरटी अशी पाहिली की ज्याला काढ्याही वापरल्या नव्हत्या, नुसती एक रिकामी कुंडी होती ज्याच्यात माती होती आणि खळगा झाला होता तयार ऑलरेडी त्या मातीमुळे, त्याच्यात अंडी टाकून दिली. हा, त्यामुळे काही पक्षी कसे असतात की काही पक्ष्यांना कुठल्याही जागेत ते राहिले तरी ते जिवंत राहू शकतात, काही पक्षी तसं करण्यात अपयशी ठरतात. आणि म्हणून कबूतर कुठेही घरटं बांधत आणि काही पक्षी नाही बांधू शकत, त्यामुळे फ्यू स्पीशीज येस असं ठरलेलं आहे की कुठल्या झाडं प्रिफर करतात असं किंवा कुठल्या जागा प्रिफर करतात असं. असं असतं का की दोन पक्षी जे असतात ते एकत्र मिळून राहू शकतात, म्हणजे दोन विविध प्रकारचे पक्षी? हो, विविध प्रकारचे का? विविध प्रकारचे दिसलंय, म्हणजे असं काही ठिकाणी गरुडाच्या घरट असत, मोठं असतं ना, खूप खूप मोठं घरट असत, म्हणजे जवळपास 7 फुटी 8 फुटी असं घरट असत. म्हणजे मला जर आडवं केलं तर माझ्या थोडं इथे जाईल असं घरट, एवढं घरट असत त्याचा, रुंदी एवढी असते. आणि त्यामुळे त्याच्या खाली म्हणजे ते वर्षानुवर्ष तीच घरटी वापरतात गरुड, आणि त्याच्या खाली त्यामुळे असं काड्यांचा खूप मोठा थर जमा झालेला असतो, म्हणजे खूप मोठं घरट असतं, उंचीला पण ते एवढं घरट असतं. म्हणजे इथे बेचका असेल ना या स्टेजवर, तर ते बेचक्यापासून ते इथपर्यंत हाईट असते त्या इगलच्या घरट्याची. तर काही इगल्सच्या घरट्यांमध्ये छोट्या पक्षी खाली घरटी करतात असं दिसलंय, म्हणजे ते मोठं असतं ना कारण, त्यामुळे ते करून टाकतात. काही कलोनियल असतात, म्हणजे एकाच मुनिया म्हणून सिल्वर बिल म्हणून पक्षी आहे, तो एकाच मोठं गवताचं हे करतो आणि त्याच्यात बरेच पक्षी एकत्र राहतात. माझ्या घरी एक सुकरणीचं घरट आहे, म्हणजे गॅलरी, तर पावसाळ्यात तिकडे छोटे छोटे पक्षी यायचे दुपारच्या वेळेस जेव्हा पाऊस पडायचा आणि पाऊस थांबला की ते निघून जायचे. मग जेव्हा त्यांना कळलं होतं की इकडे घरट आहे तर मग ते तिकडे राहिलेच पाहिजे प्रोटेक्शन. कुठले दुसरे पक्षी? हा, छोटे त्यांचा ऑलरेडी कुठेतरी घरटा असेल, नाही का? तुला नाही माहिती ना की आहे का नाही, मग ते त्यांचा घरटा सोडून ते कशाला राहतील? म्हणजे बरेच इतर ऑब्झर्वेशन करावे लागतील हा प्रश्न तपासण्यासाठी, पण असं असू शकत. आणि सहसा नाही वापरत, सहसा अबंडंटनेस खूप कमी कमी वेळेला वापरतात, म्हणजे सोडून दिलेली घरटी असतात ती कमी वेळेला वापरली जातात. असं आपण सांगू शकत नाही की सेफ वाटलं म्हणूनच त्यांनी तिथे घरटं केलं, हे सांगण्यासाठी बराच आपल्याला डेटा गोळा करावा लागेल की म्हणजे बऱ्याच कॉलनीजचा अभ्यास करून ती कुठल्या झाडांवर असतात, तिथे अजून चॉईसेस काय होते, तुम्ही सांगितलं तसं की त्यांना चॉईस अजून कुठल्या कुठल्या झाडांचे होते आणि त्यांचं स्ट्रक्चर पण वेगवेगळं असतं ना, म्हणजे कडुनिंबाचं झाड आणि उंबराचं हे स्ट्रक्चरली पण वेगवेगळं असतं, त्यामुळे माहित नाही. म्हणजे नाही पाणी
विशिष्ट ठिकाणाहून ते काढले आणि करतात आणि त्या वेळेला कपात म्हणजे ती मादी तिथे बसलेली असते, माझ्याकडे एक भिंत आणि पलीकडे एक भिंत, त्या भिंतीवरती ती बसून राहायची आणि तिथल्या त्याच विशिष्ट पद्धतीच्या काड्याच फक्त त्यांनी आणायच्या आणि ते घट तिला नाही पसंत पडलं तर ते आतून सोडायचं आणि परत दुसरं बांधायला लावायचं असं ते करायचं. म्हणजे आता एक एक असा मुद्दा आहे की आता पक्षी ओळखू येत नाही हा काही प्रॉब्लेम असू शकत नाही तुम्ही ऑब्झर्वेशन न करण्याचा. एखादा पक्षी मला आयडेंटिफायच नाही करतायत तर त्याच्यासाठी अनेक मार्ग आहेत. फोटो काढून ठेवा, त्या पक्ष्याचं डिस्क्रिप्शन लिहून ठेवा, नंतर बघा. आता एक साधा एक प्रयोग केला शास्त्रज्ञांनी, खूप गाजला तो प्रयोग आणि तो खूप महत्वाचा प्रयोग ठरला. त्यांनी काय केलं, तुम्ही पाहिलं असेल तर माशी जेव्हा कुठल्याही पदार्थावर बसते तेव्हा ती झटकन नाही बसत. ते ऑब्झर्वेशन कधी केलंय का, ती अशी येते, गोल फिरते, मग इकडे जाते, थोडी इकडे जाते, हा, आणि मग जाऊन बसते. मग असं का करते ती, एकदम का नाही बसत? तर ह्याच्यावर हे साधं, इतकं साधं ऑब्झर्वेशन आहे. ह्याच्यावर एका शास्त्रज्ञांनी असं काम केलं की वास्प वर केलं, ते माशीवर म्हणजे गांधील माशीवर काम केलं. त्यांनी काय केलं, गांधील माशी काय करतात तर त्यांची अंडी घालण्यासाठी वेगवेगळ्या आळ्या पकडून आणतात. आळ्या, कोळी, माहितीये का तुम्हाला, गांधील माशा ज्या असतात ना त्या वेगवेगळ्या अजून छोट्या प्राण्यांना पकडून आणतात आणि त्या घरट्यात ठेवतात आणि त्या त्या प्राण्यांमध्ये अंड घालतात. हा, पॅरासाईट वास्प असतात का त्यांना, पॅरासाईट वास्प म्हणतात. तर आता हे जेव्हा आणत होते ना ते, एका शास्त्रज्ञांनी पाहिलं की ठीक आहे, त्याच्या घरीच ते होतं, त्यांनी पाहिलं की अरे ही येते आणि नेहमी तिकडे जाते. मग त्यांनी काय केलं की आपण हिला आता गंडूयात असं म्हणून त्यांनी त्या घरट्याची पोझिशन बदलली थोडीशी. हा, इकडे होतं ना घरट, त्याच्याऐवजी आता ते इथं घेतलं आणि बघितलं की त्या आता त्या माशीला कळेल का की आपण घरट बदललेलं आहे. मग अजून असे प्रयोग केले की त्याच्या शेजारी, त्या घरट्याच्या शेजारी असं घरट असेल ना तर इथे चार ऑब्जेक्ट ठेवले आणि मग पाहिलं की माशी किती वेळात घरट्याची येते. हा, मग काय करायचं, ते हे चार ऑब्जेक्ट बदलायचे म्हणजे यांची पोझिशन बदलायचे. हा ऑब्जेक्ट वन इथे ठेवायचे, ऑब्जेक्ट टू इथे ठेवायचे आणि मग तिला तिला जायला वेळ किती लागतो असं बघायचे. असं त्यांनी एका घरट्यावर खूप दिवस ऑब्झर्वेशन घेतली, खूप वेगवेगळी ऑब्झर्वेशन घेतली की ते त्याची, ह्याला म्हणतात डेमोग्राफी. डेमोग्राफी म्हणजे काय तर रचना, म्हणजे घरट्याच्या आजूबाजूची रचना बघून माशी घरट शोधते का तिला घरट्याचा रस्ता माहीतच असतो आधीपासून, असं ते अभ्यास करत होते. तर तुम्ही पण करू शकता हे. काय हा अभ्यास करायला काही साहित्य लागलं नाही त्यांना, पण हा खूप महत्वाचा अभ्यास आहे. म्हणजे यांनी सायन्स बदललं या एका प्रयोगाने, की त्यांना असं दिसलं की डेमोग्राफी कळून ती घरट शोधते. तुम्ही डेमोग्राफी बदलली तर तिला घरट सापडत नाही. म्हणजे ती, आपण पण हा प्रश्न आहे की नाही, एक कलोनियल पक्षी असतो बीटर किंवा अजून पाकोळे असतात काही, त्या काय करतात, त्या शेजारी 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 घरट करतात. आता या सुग्रणींमध्ये पण असा प्रश्न पडू शकतो की नाही, की त्याला कसं कळतं त्याचं घरट, तो दुसऱ्याच घरट्यात गेला तर, नाही का, बरोबर की नाही? म्हणजे चुकून हा इथे एवढी घरटी आहेत, हा आला एक पक्षी आणि त्याला कसं कळतं की, कधीही चुकत नाहीत बरं का पक्षी, ते असे येतात आणि बरोबर आपल्या घरट्यात जातात, असे तसेच्या तसे घरट्यात जातात, म्हणजे कुठेही बसत नाहीत, काही करत नाहीत. काही पक्षी असतात ते तसेच्या तसे त्याच्या घरट्यांच्या घरट्यात जातात, त्यांना कळतं कसं? हे सोपे प्रश्न आहेत खूप, तू अजून अनुत्तरित आहेत, अनआन्सर्ड क्वेश्चन, कोणाला नाही माहिती. सिक्स सेन्स वगैरे असं काही नसतं, इन्स्टिंक्ट असतं, इन्स्टिंक्ट असतं किंवा लर्न्ड असतं. नाही, कोकिळा घरटे बांधत नाही. कोकिळा ही पॅरासाइट आहे, ती खूप, म्हणजे याच्यावर तर खूप शास्त्रज्ञ काम करतात की ती, काही कोकिळा कावळ्यांच्या घरट्यात अंडी घालतात, माहितीये ना, कोकिळा घरट नाही बांधतात. हा, ते तुम्हाला थ्री इडियट्स मुळे कळलं असेल ना.
त्याच्यात आहे त्याच्यात नाही का तो ते जे डीन असतात कॉलेजचे त्याचे ते उदाहरण देत असतात वगैरे पण ते चुकीचं उदाहरण देतात बरं का त्या पिक्चर मध्ये कोकिळा घरट बांधत नाही कोकिळा वेगवेगळ्या पक्ष्यांच्या घरट्यात अंडी घालते ते कावळा जास्त प्रिफर्ड होस्ट आहे तिचा कावळ्याच्या अंड्यात घरट कावळ्याच्या घरट्यात अंडे घालते आणि हे करताना खूप चतुर असते बरं का ते दोघ जण एकत्र येतात असं ऑब्झर्वेशन आहे दोघं एकत्र येतात मग हा मेल काय करतो कोकिळेचा मेल कसा दिसतो काळा असतो जो गातो ना तो नर असतो हा मेल गातो आणि फिमेल गात नाही फिमेल आपण चुकीचं म्हणतो गाणं कोकिळा नाही म्हणलं पाहिजे गाणं कोकिळा असतो हा म्हणजे कोकिळा गाणारा असतो मेल असतो तर तो काय करतो तो त्या कावळ्याला हा तो त्या घरट्यापाशी आला की असा जातो हा आता कावळ्यांना दिसतं की कोणीतरी आलंय हा तर तो एक कावळा जर एक असेल त्या घरट्यापाशी तर तो एक त्याच्या मागेच जात चेस करतो त्याला आणि तेवढ्यात कोकिळा येते आता कोणी घरट्यात नसतं आणि अंड घालून जाते तर असे बरेच ट्रिक्स त्या ते करतात नाही असं असं काही नाही दरवेळेला असं करते असं काही नाही ते त्याच्यावर बरेच प्रयोग झाले की अंड्यांची संख्या त्यांना खूप प्रश्न आहेत म्हणजे असे प्रश्न इतके आहेत की ज्यांची उत्तरं नाही मिळत प्राण्यांना आकडे मोजता येतात का म्हणजे प्राण्यांना आकडे म्हणजे एक दोन तीन असं कळतं का एक वस्तू दोन वस्तू तीन वस्तू असं वेगवेगळं कळतं का माहित नाही अंड कसं ओळखतात पाच अंडी असतात घरट्यामध्ये समजा तर पाची वेगवेगळी ओळखता येतात का पक्षाला याच्यावर काम केलंय एकांनी त्यांना नोबेल आहे वेगळ्या विषयात नोबेल आहे पण वेगळ्या अभ्यासासाठी नोबेल आहे पण निकोटीन बर्गन म्हणून एक शास्त्रज्ञ होते त्यांनी हा अभ्यास केला पहिल्यांदा आणि त्यांनी असं दाखवलं की जे अंड्यावर स्पॉट्स असतात ना स्पॉट्स ते स्पॉट्सचं डिस्ट्रीब्युशन जे आहे म्हणजे ते स्पॉट कुठे कसे आहेत असं त्यांना येतं ओळखता की ते स्पॉट्स वेगवेगळे असतात पाचही अंड्यांवर असे तर खूप प्रश्न आहेत असे त्याच्यानंतर एक शास्त्रज्ञ आहेत त्यांना नोबेल आहे ह्याच्यासाठी मधमाशांवर खूप काम केलं खूप वर्ष काम केलं मधमाशांमध्ये डान्स असतात माहिती आहे ना तुम्हाला मधमाशांमध्ये एट फिगर ओ असे डान्सेस असतात आणि ते वेगवेगळ्या हे माहीत नाही तुम्हाला वेगवेगळ्या अँगल्स करतात म्हणजे सूर्यकिरण जशी आहेत त्याच्याशी ठराविक अँगल झाला आणि असा असा एट मध्ये असा डान्स फोरेजर्स मधमाशांमध्ये कसं असतं मधमाशांमध्ये कसं असतं फोरेजर्स असतात नर्स असतात त्यांनी कामं वाटून घेतलेली असतात सगळ्याच माशा काय सगळीच कामं नाही करत त्यांनी कामं वाटून घेतलेली असतात तर काही माशा या अन्न शोधायला बाहेर पडतात काही माशा घराची देखभाल करतात तर ज्या अन्न शोधायला बाहेर पडतात त्यांना सांगावं लागणार ना घरट्यात की इकडे अन्न आहे तर ते कसं सांगणार दुसऱ्यांना तर ते डान्स करतात एक ठराविक असा अशा आकारामध्ये ते डान्स करतात आणि असा डान्स दिसला की घरट्यातल्या माशांना कळतं की अच्छा या दिशेने म्हणजे त्याच्या अँगल्सवर अवलंबून असतं की किती अँगल अशी सूर्यकिरण असतील तर किती अँगल्सवर हे डान्स करत आहेत मग त्याच्यावर त्यांना अन्न किती लांब आहे इथपर्यंत कळत की 5 किलोमीटर आहे का 3 किलोमीटर आहे का 2 किलोमीटर सोर्स आहे म्हणजे किती जवळ आहे किती लांब आहे हे त्यांना कळतं अशा डान्समधनं तर त्यांची लँग्वेज पहिल्यांदा ज्यांनी शोधून काढली एका शास्त्रज्ञांनी ही लँग्वेज त्यांची शोधून काढली त्या शास्त्रज्ञांना नोबेल आहे त्यांचं नाव मला आता एकदम स्ट्राईक नाही होते सांगेन मी पण त्यांना याच्यासाठी केवढं अवघड काम आहे बघा ना त्यांनी आयुष्यभर मधमाशांची लँग्वेज शोधली की ते एकमेकांना कसं कम्युनिकेट करतात मुंग्या पाहिलं असेल तुम्ही मुंग्या कम्युनिकेट करतात एकमेकांना अशा येतात आणि अँटीने घासतात एकमेकांशी मग तेव्हा ते फेरोमोन्स ट्रान्स मग असं तुम्ही पाहिलं असेल ना तुम्ही घरच्या घरी करू शकता काय करायचं मुंग्यांची रांग असते अशी रांग हा ते एका रांगेत चालतात
का चालतात एका रांगेत, इकडूनच का नाही जात, काही मुंग्या इकडूनच का नाही जात? तर ते काय करतात, ते मुंग्या चालत असताना एक केमिकल सोडतात, ते फेरोमोन केमिकल सोडतात, ते केमिकल मागच्या मुंग्यांना कळतं आणि त्यांना कळतं की हा ट्रेल आहे, इथून जायचं आहे, पहिली मुंगी इथून गेलेली आहे. पण आता तुम्ही ह्याच्यात काय प्रयोग करू शकता, घरच्या घरी काय करायचं, मुंगीला एक अडथळा निर्माण करायचं रांगेत. हे तुम्ही असे खेळता ना, असं शाळेत असताना खूप करतात तुम्ही, तर तसं एक अडथळा निर्माण करायचा. मग तुम्ही पाहिलं तर थोड्या वेळाने त्यांचा मार्ग बदललेला असतो, बरोबर? मग काय करायचं, मग त्यांना दोन चॉईस द्यायचे, म्हणजे हे आता असा इकडे आणि इकडे एक असा पुठ्ठा ठेवून द्यायचा, आणि मग एक ते बघायचं की खूप मुंग्या या मार्गाने जातात का या मार्गाने जातात, म्हणजे बाकीचं त्यांना काढून टाकायचं सगळं आणि हा ट्रेल ब्लॉक करायचा. मग हा ट्रेल ब्लॉक करायचा पण परमनंट ब्लॉक नाही करायचा, काढून घ्यायचं थोड्या वेळाने. इथे एखादा पुस्तक वगैरे ठेवलं असेल तुम्ही तर ते काढून घ्यायचं आणि आता बघायचं की मुंग्यांनी समजा हा पाथ निवडला असेल याच्यानंतर, तर परत या पाथवर येतात का, परत हा पाथ निवडतात का, किती वेळाने हा पाथ निवडतात, असे साधे साधे आहेत प्रकल्प. हे प्रकल्प म्हणून तुम्ही करू शकता, एक वर्षभर चालेल या, फक्त ह्याच्यावर एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष, किती वर्ष काम करू शकता या एका फेनॉमेनॉनवर. आणि याच्यातनं नवीन कळेल ना काहीतरी, तुम्हालाच नवीन कळेल.